आज आपण मुंबई स्ट्रीट स्टाइल तवा पुलाव बनवणार आहोत। झटपट होणारा आणि पोट भरेल असा हा पदार्थ आहे। तवा पुलाव मध्ये महत्त्वाचे साहित्य पावभाजी मसाला वापरला जातो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घालून घेत आहे। आजचा तवा पुलाव मी 3 माणसांसाठी बनवून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। यामध्ये मी बटर घालून घेतलेले आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की यामध्ये आपण जिरं घालून घेऊया। तुम्हाला हा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटरचं प्रमाण जास्त देखील ठेवू शकता। जिरं छान असं तडतडलं की यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि या कांद्याला व्यवस्थित रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। कांद्याचा कलर हलकासा चेंज होत चाललेला आहे। यामध्ये आता आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि याला देखील व्यवस्थित परतून घेऊया। तवा पुलाव मध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या साधारणपणे क्रंची लागतात, त्यामुळे तवा पुलाव खाण्यास एक वेगळीच मजा असते। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित हा टोमॅटो आणि कांदा परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि याला देखील व्यवस्थित परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे तवा पुलावला खूप छान अशी टेस्ट येते। आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये आता आपण भाज्या घालून घेणार आहोत। यामध्ये मी 2 शिमला मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत, याला देखील व्यवस्थित परतून घेऊया। तर याला हलकसं मिनिटभर आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण बॉइल्ड करून घेतलेल्या भाज्या घालून घेणार आहोत। यामध्ये मी गाजर, मटार, त्याचबरोबर फरसबीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे घातलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट या मसाल्यामध्येच या भाज्या घालू शकता, पण फक्त साधारणपणे 4 ते 5 मिनिटे या भाज्या आपल्याला परतून घ्याव्या लागतील आणि तो वेळ वाचवण्यासाठी मी या भाज्या बॉइल्ड करून घातलेल्या आहेत। यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेऊया। त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत। काश्मीरी लाल तिखटमुळे तवा पुलावला खूप छान असा कलर येतो। तुमच्याकडे जो घरगुती मसाला आहे तो देखील तुम्ही इथे वापरू शकता। आता हा सर्व मसाला आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत। साधारणपणे मिनिटभर या भाज्या परतून घेऊया। गॅस इथे मी लो टू मीडियम आचेवर ठेवलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ आपण भातामध्ये देखील घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं तवा पुलावमध्ये असलेले साहित्य म्हणजे पावभाजी मसाला। तर इथे मी 1/2 चमचा पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे। आता हा सर्व मसाला आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर याला देखील मिनिटभर आपण परतून घेऊया। यामध्ये 1 बॉईल केलेल्या बटाट्याचे तुकडे घालून घेणार आहे आणि याला देखील व्यवस्थित आपण परतून घेऊया। पाहू शकता तुम्ही मसाला साधारणपणे कोरडा होत चाललेला आहे। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। तर यामध्ये मी जवळपास 1/2 कप पाणी घालून घेत आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला भाज्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। तवा पुलावसाठी लागणारा महत्त्वाचा बेस आपण इथे तयार करून घेतलेला आहे। तवा पुलावची थोडीशी युनिक टेस्ट होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी घालून घेतलेली आहे। तुम्ही इथे शेजवान सॉस देखील वापरू शकता किंवा तो स्किप देखील करू शकता। यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता हा सर्व मसाला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। इथे मी लॉंग ग्रेन बासमती राईस शिजवून घेतलेला आहे। तुम्ही इथे लेफ्ट ओवर राईस देखील वापरू शकता। आता या भाज्यांमध्ये आपल्याला हा राईस घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत। हा भात आपण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे राईस व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि यावर आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याला आपण वाफ देऊन घेऊया, म्हणजे या भातातला जो ओलसरपणा आहे तो देखील नाहीसा होईल।
तर अशा प्रकारे हा भात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटर घातल्यामुळे या तवा पुलावला खूप छान अशी रिच टेस्ट येते आणि अगदी मुंबई स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव आपला हा तयार झालेला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालत आहे। यामध्ये पर्याय म्हणून तुम्ही इथे लिंबाचा रस देखील वापरू शकता आणि चव वाढावी यासाठी थोडीशी मी स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथी घातलेली आहे। तर आता हे सर्व आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त असा गरमागरम तवा पुलाव तयार झालेला आहे। यावर आता आपण सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। पुलाव सोबत आपण कोशिंबीर, कांदा त्याचबरोबर पापड देखील ठेवून घेतलेला आहे। तर मस्त असा गरमागरम तवा पुलाव तयार आहे खाण्यासाठी। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।